ये सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अपने लगातार कोशिश और मनपा स्तर पर पाठ पुरावा के बाद आखिर शिवसेना की पूर्व नगर सेविका, पूर्व विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल और उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल के अथक प्रयासों से बेलापुर विभाग सेक्टर 24-25 स्थित एकता विहार सोसाइटी, नीलगिरी सोसाइटी से पंचशील बंगला तक नॉइज बैरियर बिठाए जाएंगे और इन्हीं कामों का भूमि पूजन शिवसेना के 56वें वर्धापन दिवस के उपलक्ष्य पर शिवसेना के उपनेता विजय नाहटा के हाथों संपन्न हुआ, जहां मौजूद थे जिला प्रमुख विठल मोरे, पूर्व नगर सेविका भारती कोली, नीलकंठ मात्रे और तमाम रहवासी। JNPT आम्रमार्ग पर बसे होने के कारण एकता विहार नीलगिरी सोसाइटी में रहने वाले करीब 2000 सरकारी अफसर और केंद्रीय सुरक्षा बलों में काम करने वाले कर्मचारी आए दिन भारी वाहनों की आवाजाही और कंटेनर गाड़ियों की कर्कश आवाज से पिछले 25 वर्षों से नरकीय यातना झेलने को मजबूर थे, जिन्हें आखिर राहत की सांस प्रदान करते हुए सरोज पाटिल के प्रयासों से समूचे परिसर में नॉइज बैरियर बिठाए जाएंगे। उपनेता विजय नाहटा ने पाटिल दंपति के लगातार पाठ पुरावा और प्रभाग में किए गए कार्यों की सराहना करते हुए सरोज पाटिल को डैशिंग लोक प्रतिनिधि बताया। मला असं वाटतं की एकता विहार नीलगिरी विहार साठी हे खूप मोठं काम आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की नव्या मुंबईमध्ये समोरची बाजू सोडल्यानंतर हे पहिलंच काम नव्या मुंबईमध्ये यांनी हाती घेतलेलं आहे। सरोजताईंनी हा जो उपक्रम किंवा हे जे प्रोजेक्ट हाती घेतला त्याच्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला कल्पना आहे की आमरा मार्ग आहे आणि हा JNPTला जातो आणि या रस्त्यावरून रोज हजारो ट्रक्स, कॅन्टर्स किंवा वाहनं जात असतात आणि त्याचा प्रचंड त्रास एकता विहारमध्ये राहणाऱ्या, नीलगिरीमध्ये राहणाऱ्या लोकांना होत होतो। एकता विहारमध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाच्या खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी राहतात, मग CRPFमध्ये काम करणारे असो, कस्टम डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असो, डिफेन्समध्ये काम करणारे असो, वेगवेगळ्या खात्यामध्ये काम, इन्कम टॅक्समध्ये काम करणारे असो, हे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियासह राहतात आणि त्यांना प्रचंड त्रास याचा होत होता आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन या लोकांसाठी हे काम केलेलं आहे। साधारणतः 4.5-4 कोटी रुपयाचं काम आहे आणि 10 फूट उंचीचं बॅरियर आपण त्या ठिकाणी साऊंड बॅरियर करतो आहे। आवाजाचा त्रास तर कमी होईलच, त्याच्याशिवाय या वाहनांमुळे जे प्रदूषण होतं, धूळ होते, माती होते आणि त्याच्यातून जो आरोग्याला धोका निर्माण होतो त्यालाही खूप मोठ्या प्रमाणावर आळा या ठिकाणी बसेल। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या दिवशी यांनी हा उपक्रम, हा प्रोजेक्ट चालू केला, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि तुम्ही पाहिलं असेल की सरोजताईंनी त्यांच्या वार्डमधली जवळजवळ 100% कामं पूर्ण केली। एक आक्रमक परंतु अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह अशा पद्धतीने काम करणाऱ्या
आमच्या या नगरसेविका आहेत त्यांचं मी मनापासून पुन्हा अभिनंदन. खूपच गरजेचं आहे. उलट सगळ्यांना आम्ही सांगतो की सरोजताईंचा आदर्श घ्या, त्यांच्या वक्तृत्वाचा आदर्श घ्या, कामाचा पाठपुरावा करण्याचा आदर्श घ्या, आणि आमच्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टीनं त्या एक असेट आहे. वहीं पूर्व विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल और उपजिला प्रमुख रोहिदास पाटिल ने इस जटिल समस्या के निवारण के लिए मिले सहयोग हेतु सांसद राजन विचारे और विजय नाहटा का आभार माना. वहीं नॉइज बैरियर की जरूरत पर प्रकाश डाला. आज मी इथे एकता विहार आणि नीलगिरी सोसायटी पंचशील नगर ते कमिशनर ऑफिसच्या इथपर्यंत नॉईज बॅरियरच्या कामाचा आज भूमिपूजन सोहळा येथे मी आयोजित केलेला आहे. खरं तर आज मला इतका आनंद होत आहे की माझ्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे. इथे तुम्ही जर बघाल की 2015 साली ज्यावेळेस मी इथे निवडणुकीला उभी होते त्यावेळेस मी आपली स्वतःची ओळख सांगण्यासाठी प्रत्येक घरोघरी जात होते तेव्हा अक्षरशः एका महिलेने माझा हात धरून एक सिनियर सिटीजन महिला होती तिला असं सांगितलं कारण इथे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटची लोक राहतात त्यामुळे ह्यांना आपण महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत सुविधा काही देऊ शकत नाही परंतु ही तिने ज्यावेळेस मला ती गोष्ट सांगितली की मॅडम इथे जे हा जो रस्ता आहे उरण हायवे आहे आणि जे एम पी टीकडे जाणारा हा रोड आहे तर इथे 24 तास आता आपण बघू शकाल की 24 तास इथे मोठमोठ्या हेवी गाड्या कार्स ट्रक्स इथे चालत असतात आणि ह्यांचा जो आवाज आहे आज इथे मध्ये डिवायडर देखील आहे आणि ते डिवायडरवरती गाडी आपटते आणि त्यामुळे ह्या लोकांना इतका त्रास होत आहे. आज इथे सिनियर सिटीजन महिला आहेत विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही या आवाजामुळे. त्यावेळेस मी 2016 साली मी महासभेमध्ये ठराव मांडला होता आणि मला वाटतं की माझ्या मते तो माझा पहिला ठराव असेल की ध्वनिरोधक यंत्रणा इथे बसवण्यात यावी आणि त्याच्यानंतर मी खूप पाठपुरावा केला त्या गोष्टीसाठी परंतु नवी मुंबईमध्ये कुठेही असं ध्वनिरोधक यंत्र बसवण्यात आलेलं नव्हतं. मग त्याच्यानंतर एक वर्ष तर आपला कोरोनाचा काळ गेला त्याच्यानंतर आपलं काही झालंच नाही आहे आणि त्याच्यानंतर तरी देखील मी आणि माझे पती रोहिदास पाटील हे वारंवार आम्ही प्रयत्न करत होतो आणि आम्हाला आदरणीय आपले खासदार राजनजी विचारे साहेब आणि आदरणीय आपले झोपडपट्टी सुधार समिती मंडळाचे अध्यक्ष विजयजी नाहटा साहेब यांनी देखील आम्हाला खूप प्रोत्साहन दिले यांनी देखील आम्हाला पाठीशी बळ दिलं ते वारंवार कमिशनरला सांगत होते आणि आपल्या माध्यमातून मी आपले जे कमिशनर आहेत बांगर साहेब यांचंही खूप मनोमन आभार मानते की त्यांनी या कामाला खूप दुजोरा दिला आणि हे काम सक्सेस झालं आणि आज तुम्ही जर बघाल आज आमच्या शिवसेना पक्षाचा 56वा वर्धापन दिन आहे. माझ्या मते हा दुग्ध शर्करा योग आहे. आम्ही जे या भूमिपूजनाचा इथे 16 साजरा केलेला आहे आणि आमचा वर्धापन दिवस म्हणजे आमच्या शिवसैनिकांसाठी हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे आणि या सणानिमित्त आम्ही आज इथे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे मी सर्वांची आणि आज या सोसायटीतले नागरिक आज भल्या मोठ्या संख्येने इथे आले होते आपण जर बघाल महिला असतील बंधू असतील सगळ्यांनी मला खूप खूप साथ दिले आणि खरोखर माझ्या मेहनतीला हे यश आलं हे बघून मला खूप आनंद होत आहे. आमच्या शिवसेना पक्षामध्ये असं होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महिलांचं कौतुक करायचे आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं शिवसेना पक्षामध्ये आम्हा महिला रणरागिणीचा हा दर्जा आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आणि केलेल्या कामाचं आपण जे काम करतो तर कोणीतरी कौतुकाची थाप आपल्या जे पाठीवर मिळते ना ती खरोखर खूप आनंददायी असते आणि आज मला नाहटा साहेबांनी जी थाप दिलेली ती खरोखर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज खरोखर सर्वांनाच खूप आनंद झाला. या वसाहतीतील सर्व रहिवाशांना खूप आनंद झाला. गेली 25 वर्षापासून हा त्रास आहे. 25 वर्षापासूनची जी समस्या आहे ती आज सुटलेली आहे. आपणाला माहीत होते की एकता विहार सोसायटी आणि नीलगिरी सोसायटी या दोन्ही सोसायट्या मिळून जवळजवळ 2000 सदनिका या ठिकाणी आहेत. इतकी मोठी नव्या मुंबईतील खूप मोठी ही सोसायटी आहे आणि या सोसायटी जी आहे ही मुख्य रस्त्यालगत आहे. हायवे आहे. जे एन पी टीला जाणारा जो रस्ता आहे हा त्या रस्त्यातून तुम्ही पाहता की किती मोठ्या मोठ्या ट्रक्स कंटेनर्स वगैरे चालत असतात आणि रात्रंदिवस हे ट्रक्स कंटेनर्स या ठिकाणी चालत असल्याकारणाने याचा जो आवाज आहे कर्कश आवाज आहे हा रात्री बेरात्री या लोकांना सहन करावा लागत आहे. अहोरात्र हे लोक हे सहन करत होते. आपणाला माहीतच आहे की ह्या आवाजामुळे ह्या लोकांची नींद हराम झाली होती आणि बरेचसे लोक काही इथे सिनियर सिटीजन आहेत काही आजारी लोक आहेत अशा लोकांना ह्या आवाजाचा खूपच त्रास होत होता. तर गेली 5 वर्ष आम्ही पाहतो की अनेक समस्या लोकांच्या आल्या. अनेक सोसायटीचे पत्र आम्हाला आले आणि त्यांनी आमचा पाठपुरावा आमच्यापाठी केला की हे काम दादा होणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी ध्वनी प्रतिरोधक यंत्रणा लागणं गरजेचं आहे.
त्याच्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी ह्या कामासाठी सन्माननीय आयुक्त भांगर साहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना विनंती केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरा करणं सुरू केलं आणि आज त्याला यश आलेलं आहे. गेले 6 महिने या कामाचा पाठपुरा स्थानिक नगरसेविका सरोज पाटील आणि मी स्वतः करत होतो. हे काम आम्ही ह्या कामाचा पाठपुरा करत असताना सन्माननीय आपले खासदार सन्माननीय राजन विचारे साहेब यांनीसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे याच्यामध्ये. तसेच आमचे उपनेते शिवसेनेचे झोपडपट्टी महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजय नाथासाहेबांनीसुद्धा वारंवार या संबंधित आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी फोन केले आणि सातत्यपूर्ण पाठपुरामुळे ह्या कामाला यश आलं आणि त्याच्यामुळे आज हा या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. सन्माननीय विजय नाथासाहेब आणि आमचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं या कामाचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. इस खास मौके पर शिवसेना पदाधिकारियों की पदनियुक्ती भी की गई. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.